कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं, लागला का असते कसा फोन? खूपदा प्रयत्न केले पण तिचा फोनच लागत नाहीये. नाही तर फ्रँकली सांगू, मला नाही वाटत ती येईल. साहेब असं बोलू नका, तिचं इथे असणं खूप गरजेचं आहे. नाही तर बरोबर आहे तुझं, पण ती खरंच खूप चिडली होती. तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं क्लिअरली खूप वैतागली होती केतकी काकूवर, फाल्गुनीवर. देवी आईकडे एवढीच प्रार्थना आहे की काहीही झालं तरी अस्तिका यायलाच हवी. आपण प्रयत्न करूयात नेत्रा, पण ती नाहीच आली तर दुसरा काहीतरी मार्ग शोधावा लागेल. अस्तिका, स्पीकर वर टाक. हॅलो, तुम्ही फोन केला होता? हो, जरा एक काम होतं तुझ्याकडे म्हणून केला होता फोन. काय झालं, पुन्हा नाग आलाय का घरात? आपण पावडर टाकली होती. नाही नाही, तू गेल्यापासून नाग नाही दिसलाय. खरं तर एक वेगळंच काम होतं म्हणून फोन करत होतो आम्ही. आता काय काम आहे माझ्याकडे? असते का अद्वैतीय, उद्या सकाळी तुम्ही आम्हाला भेटायला येऊ शकता का प्लीज? नॉट पॉसिबल. मी सांगितलं होतं उद्या मी कोकणात चालले, काही दिवसांनी परत येईल. नाही नाही, ऐका ना, तुम्ही जाण्याआधी आम्हाला एकदा भेटलात तर बरं होईल. का? आमच्याकडे एक ऑफर आहे तुमच्यासाठी. तू प्लीज एकदा फक्त भेटून जा ना, आम्ही काय म्हणतो तेवढं ऐकून घे. ठीक आहे, तुम्हाला आमची ऑफर आवडली तर ठीक, अदरवाईज मी तुम्हाला कोकणात सोडायला गाडी पाठवेल. कशी बोलणं झालं, ती येते उद्या भेटायला. ठीक आहे, म्हणजे शेखर सविस्तर बोलतील तिच्याशी ना? हो. तुला एक गोष्ट दाखवायची. हे बघ, भूमी थोर शक्ती तरी पूर्ण नाही, तिला साथ लागेल अग्निजलाचे. त्रिवेणी युती ही पुरी जाहल्यावर विरोचक वधानेच संपेल जागर. हा मनोरमा आजीच्या पेटीतल्या पानावरचा श्लोक आहे ना? हो, पंचपेटिकेतील प्रत्येक श्लोक दरवेळी नवीन अर्थाची उकल करत असतो. पुन्हा एकदा जेव्हा हे सगळं वाचलं तेव्हाही तेव्हा नवीन अर्थ समोर आलाय. आईची, तुझी आणि माझी शक्ती एकत्र येण्याबद्दल हा श्लोक आहे. आणि ह्या तीनही शक्ती जर एकत्र आल्या तर काहीतरी होऊ शकत. भूमी थोर शक्ती तरी पूर्ण नाही, तिला साथ लागेल अग्निजलाचे. त्रिवेणी युती ही पुरी झाल्यावर विरोचक वधानेच संपेल जागर. पण त्या मनोरमा आजी हयात नाही आहेत, पण मग तिची शक्ती? आईचं शरीर हयात नाही आहे पण शक्ती. देवी आईचं वरदान तिची शक्ती शाश्वत आहे. बरोबर, पण मग मनोरमा आजीची शक्ती जर आपल्याला मिळवायची असेल तर काय करावं लागेल? आईची शक्ती मिळवण्याचा मार्ग शोधायला हवा. विचार करूया.
एक पेटी काळ बनून मी राहते अधांतरी. शोध घ्यावा पण कसा ती नाभूवरी ना अंबरी. जिथे होय नांदी कलशी गुढ पिटिका न स्पर्शास सुवाढी लई रोचक भरावा व कशी धूप जावी जलाची परीक्षा. जरी काळ घेते इथे तत्व अग्नीच कामाश्रयी तुझा स्पर्श शीतल तुझ धरणे मसोके स्वये देव विष्णूच अंगी विसावे. अशी गुढ पिटिका न स्पर्शास सोपिशे भर रोचक वरावा देवी जलाची परीक्षा. काळ घेस इथे इथे काळ कामास येई तिला स्पर्शता जर शशी दुष्ट शक्ती तुझा भव धरणे हे न सोडून घ्यावे. मनये देव विष्णूच अंगी मधाया तुला चालेली कारवाई. भूमी थोर शक्ती तरी पूर्ण नाही तिला साथ लागेल अग्निजलाची. त्रिवेणी युती ही पुरी जाहल्यावर विरोचक वधानेच संपेल जागर. काय अर्थ आहे याचा नक्की? ना भूवरी ना अंबरी. म्हणजे अधांतरी असलेलं काहीतरी असेल का? वरी ना अंबरी. मनोरमा आजीची शक्ती कशी मिळवायची? मनोरमा आजी तर आता या जगात नाही आहेत. ना भूवरी ना अंबरी. माणूस जग सोडून जातो तेव्हा काय उरतं? त्याच्या आठवणी, त्याच्या शरीराचे अवशेष, त्याच्या वस्तू. मग आजीकडे असलेल्या शक्तीचं काय? मनोरमा आजीची दिव्य शक्ती अस्तित्वात असेल का? आणि असली तरी कोणत्या रूपात? कुठे असेल ती शक्ती? पंचपेटीतल्या पाचव्या पेटीचं काय? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.